गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, टुडे वी लर्न आवर नेक्स्ट टॉपिक. नाउ सी ऑन द ब्लैक बोर्ड. वन टू फॉर एक्साम्पल बिल्डिंग्स आहेत, बिल्डिंग ए, बिल्डिंग बी अँड बिल्डिंग सी. ह्या तीन बिल्डिंग आहेत. हा या बिल्डिंग मध्ये तुम्ही जर बघितलं सर्वात छोटी स्मॉलेस्ट जी बिल्डिंग आहे ती कोणती बिल्डिंग आहे? ए. हा मिडलला म्हणजे ए पेक्षा मोठी पण बी सी पेक्षा छोटी कोणती बिल्डिंग आहे? बिल्डिंग बी. अँड बिल्डिंग सी ही सर्वात उंच आहे. म्हणजे याचा जो क्रम आहे, सिक्वेन्स आहे, हा स्मॉलर टू हायर. कसा आहे? स्मॉलर टू हायर. हा स्मॉलर एस एम ए डबल एल ई आर स्मॉलर टू हायर. एस एम ए डबल ई आर स्मॉलर टू हायर. एच आय जी एच ई आर स्मॉलर टू हायर म्हणजे कमी कडून जास्त उंचीकडे, छोट्या उंचीकडून जास्त उंचीकडे हा क्रम आहे. त्यालाच याच्या ऐवजी आज पण आपण म्हणू शकतो फ्रॉम स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. स्मॉलेस्ट टू बिगेस्ट, हा कमी कडून जास्त कडे. ओके, त्याला म्हणायचं असेंडिंग ऑर्डर. दॅट इज कॉल्ड असेंडिंग ऑर्डर. काय म्हणायचं त्याला? असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने, फ्रॉम लोअर टू हायर, स्मॉलर टू बिगर, लाईक धीस. हा आणि हे जर रिवर्स, याच्या रिवर्स, हा त्याला म्हणायचं डिसेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग. हा असेंडिंग म्हणजे फ्रॉम लोअर टू हायर, कमी कडून जास्त कडे. अँड डिसेंडिंग, डीई एस सीई एन डी आय एन जी, डिसेंडिंग मीन्स फ्रॉम हायर टू लोअर. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आता ह्या बिल्डिंग ज्या मी काढल्यात याचं जर तुम्हाला असेंडिंग ऑर्डर आपल्याला लावायची फ्रॉम लोअर टू हायर तर ती कशी येईल? पहिल्यांदा सगळ्यात स्मॉल, फॉर एक्झाम्पल हिअर, हा मी याचा असेंडिंग ऑर्डरने क्रम लावतो. असेंडिंग ऑर्डर आय एम रायटिंग हिअर असेंडिंग ए एस सीई एन डी आर एन जी असेंडिंग ऑर्डर. सर्वात छोटी कोणती? आता बघा आपल्याला असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्मॉल टू हाय जायचे. ओके, स्मॉलर टू हायर. हिअर ए सर्वात स्मॉल, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी कोणती? बी. आणि सर्वात मोठी कोणती? सी. ही झाली याची असेंडिंग ऑर्डर फ्रॉम लोअर टू हायर. ओके, नाउ आता तुम्ही स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबरचं साईन द्यायचं तुम्हाला माहिती आहे. हा आपण तीन साईन यूज केलेत, फर्स्ट सेकंड अँड थर्ड. याच्यामध्ये जी पॉइंटेड बाजू असते नेहमी ती जे स्मॉल असतं त्याच्याकडे आपण पॉइंटेड बाजू देतो या दोन्हीमध्ये. आणि नेक्स्ट आहे इक्वल टू. इक्वल टू म्हणजे केव्हा देतो? इक्वल टू जेव्हा दोन्ही बाजू सेम असतील तेव्हा. आता याच्यामध्ये आपल्याला हे साइन्स यूज करायचे. सर्वात स्मॉल कोणती बिल्डिंग आहे? बिल्डिंग ए. हा तर आपण पॉइंटेड बाजू बिल्डिंग ए कडे म्हणजे ए बिल्डिंग कडे दिलं. नेक्स्ट लाईक दिस बी आणि सी याच्यामध्ये विच इज स्मॉलर अँड विच इज हायर, विच बिल्डिंग इज स्मॉलर अँड विच बिल्डिंग इज हायर फ्रॉम बी अँड सी. बघा इथे बी इज स्मॉलर दॅन सी, सी इज हायर दॅन बी, सो वी यूज दिस साइन. ओके, असेंडिंग ऑर्डर तुम्हाला समजली. देन नेक्स्ट वी लर्न डिसेंडिंग. ओके, डीई एस सीई एन डी आर एन जी डिसेंडिंग ऑर्डर. आता सेम याचेच आपण डिसेंडिंग ऑर्डर बघूया. हा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे जस्ट
रिवर्स ऑफ असेंडिंग ऑर्डर, म्हणजे फ्रॉम हायर टू लोअर. असेंडिंगला काय केलं आपण, फ्रॉम लोअर टू हायर. असेंडिंग मीन्स फ्रॉम लोअर टू हायर किंवा फ्रॉम लोवेस्ट टू बिगर, कमीकडून जास्तकडे. ओके, कमीकडून जास्तकडे. तेच डिसेंडिंग मध्ये जास्तकडून कमीकडे, फ्रॉम हायर टू लोअर, त्याला म्हणतात डिसेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग उतरता क्रम. मराठी मध्ये म्हणतात त्याला उतरता क्रम. फ्रॉम हायर टू लोअर, जास्त कडून कमीकडे. अँड असेंडिंग मीन्स फ्रॉम लोअर टू हायर, स्मॉल टू बिग, लाईक दिस. आता याच्यामध्ये रिव्हर्स आपल्याला क्रम करायचे. सर्वात मोठी बिल्डिंग कोणती आहे? सी. मग सी येईल फर्स्ट, त्याच्यापेक्षा सी पेक्षा छोटी कोणती आहे? बी. देन सेकंड बी, आणि सर्वात छोटी आहे तर बिल्डिंग ए, बिल्डिंग सी. वी लर्न डिसेंडिंग ऑर्डर नाउ. इन दिस डिसेंडिंग ऑर्डर वी कम फ्रॉम हायर टू लोअर. सो सी इज हायर, सो वी कॅन राईट हिअर इन द फर्स्ट. देन सेकंड, त्याच्यापेक्षा छोटी आहे बिल्डिंग बी, सो वी कॅन राईट हिअर बी. अँड स्मॉलेस्ट इज ए. आता याच्यामध्ये तुम्हाला सेम जसं आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये साईन वापरले, सेम साईन इथं आपल्याला यूज करायचे. ओके, फॉर एक्झाम्पल सी आणि बी याच्यामध्ये कोण मोठा आहे? सी इज हायर दॅन बी, सो पॉइंटेड बाजू जी आहे ती स्मॉलर कडे. लक्षात आलं, बी स्मॉलर आहे. आता बी आणि ए दोन बिल्डिंग मध्ये विच इज हायर? बी इज हायर दॅन ए, म्हणजे पॉइंटेड बाजू असेल ती ए कडे येईल आपल्या साईनची. लक्षात आलं तुम्हाला? दोन्ही पण मी बिल्डिंगचं एक्झाम्पल दिले त्याच्या हाईटनुसार आणि ते समजवले. असेंडिंग मीन्स फ्रॉम स्मॉलर टू हायर, अँड डिसेंडिंग मीन्स फ्रॉम हायर टू लोअर. असेंडिंग मीन्स चढता क्रम कमीकडून जास्तकडे, आणि उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मीन्स फ्रॉम लो हायर टू लोअर, जास्तकडून कमीकडे. एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्हाला पायथ्यापासून डोंगर चढायचे किंवा एखाद्या गडावरती आपल्याला उंचीवरती जायचे, जेव्हा तुम्ही खालून वर जाता गडाच्या पायथ्यापासून, जेव्हा फ्रॉम खालून म्हणजे सगळ्यात बेस पासन टॉप वरती जाता, त्याला म्हणतात असेंडिंग. काय म्हणतात त्याला? असेंडिंग ऑर्डर, खालून वर. आणि जेव्हा तुम्ही तो गड उतरून खाली येता, उंचीवरनं खाली येता, त्याला काय म्हणायचं आपल्याला? डिसेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर. ओके, आता असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर हे आपण एक बिल्डिंगचं एक्झाम्पल त्याच्या हाईटनुसार, बिल्डिंगच्या हाईटनुसार असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर लावले. तेच आता आपण नंबर्स मध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर बघूया. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल फर्स्ट नंबर इज 1, 13, 7. नंबर 1, नंबर 13 अँड नंबर 7. तीन नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, नंबर 1, नंबर 13 अँड नंबर 7. आता याचा आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर लावायची, असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग मीन्स फ्रॉम लोअर टू हायर और स्मॉलेस्ट टू बिगेस्ट, अँड डिसेंडिंग मीन्स फ्रॉम हायर टू लोअर और बिगेस्ट, बिगर टू स्मॉलर. ओके, आता याचा सुरुवातीला आपण असेंडिंग ऑर्डर लावूया या नंबरची. ए एस ई सी ई एन डी आय एन जी, असेंडिंग ऑर्डर. आता याच्यामध्ये तीन नंबर दिले, 1, 13 अँड 7. विच नंबर इज स्मॉलेस्ट नंबर इन बिटवीन दिस थ्री? या तीन नंबर्स पैकी सगळ्यात स्मॉलेस्ट जो नंबर आहे तो आपल्याला सुरुवातीला लिहायचा असतो असेंडिंग मध्ये. तर स्मॉलेस्ट नंबर आहे 1 इज स्मॉलेस्ट या तो तीन मध्ये सगळ्यात स्मॉल कोण आहे? 1. सो वी राईट हियर 1. नाऊ नेक्स्ट,
कोणते दोन नंबर उरले 13 आणि 7. आता 13 आणि 7 मध्ये कोण स्मॉलर आहे आणि कोण बिगर आहे, तर 7 इज स्मॉलर दॅन 13 अँड 13 इज हायेस्ट नंबर. सो वी राईट हिअर द नेक्स्ट नंबर 7 अँड लास्ट इज 13. हा झाला आपला असेंडिंग ऑर्डर, चढता क्रम फ्रॉम लोअर टू हायर. हा याच्यामध्ये साईन यूज करायचे. हा आपण स्मॉलर बिगर शिकलोय, स्मॉलेस्ट जो नंबर आहे त्याच्याकडे आपल्याला काय करायचंय, पॉइंटेड बाजू स्मॉलर कडे. हा हे द्यायला विसरायचं नाही. ओके, हिअर सी 1, 7 अँड 13 इज अ असेंडिंग ऑर्डर. नाउ नेक्स्ट डिसेंडिंग. नाउ वी लर्न डिसेंडिंग. डिसेंडिंग इज अ जस्ट रिवर्स ऑफ असेंडिंग ऑर्डर. तुम्ही जो असेंडिंग ऑर्डर क्रम केला असेल त्याच्या रिवर्स ऑर्डर म्हणजे काय असतील, डिसेंडिंग. डिसेंडिंग मध्ये फ्रॉम हायेस्ट टू लोएस्ट. हा सर्वात हायेस्ट नंबर कोणता इथे 13. सो वी राईट हिअर 13 इन फर्स्ट, देन सेकंड नंबर इज रिवर्स ऑर्डर 7. हिअर वी राईट 7 अँड लास्ट इज 1. लास्ट इज 1. इट्स अ डिसेंडिंग ऑर्डर. 13 इज फर्स्ट, देन 7 अँड देन लास्ट 1. साइन यूज करायचे, स्मॉल नंबर कडे पॉइंटेड बाजू, स्मॉल नंबर कडे पॉइंटेड बाजू. लक्षात आले? सेकंड एक्झाम्पल बघूया. सपोज नंबर 500, 430 अँड लास्ट इज 665. 500, 430, 565. They all are 3 digits number. आता याच्यामध्ये आपण याचा असेंडिंग ऑर्डर करूया. ए एस सी ई एन डी आय एन जी, असेंडिंग म्हणजे फ्रॉम लोअर टू हायर. वी चेक द 100 प्लेस. हिअर 5, हिअर 4 अँड हिअर 6. सो विच नंबर इज स्मॉलर इन दिस 3? 413 इज स्मॉलेस्ट नंबर. सो वी राईट हिअर फर्स्ट 430, बिकॉज 413 इज अ स्मॉलेस्ट नंबर. नाव इन दिस 2, 500 अँड 635, विच नंबर इज स्मॉलर? 500 इज स्मॉलर अँड 665 इज बिगर नंबर. सो वी राईट हिअर नंबर 500 अँड लास्ट इज हायेस्ट नंबर 665. दिस इज आवर असेंडिंग ऑर्डर. वी गिव साइन हिअर. अँड डिसेंडिंग ऑर्डर मीन्स जस्ट रिवर्स ऑफ असेंडिंग ऑर्डर. सो वी राईट हिअर डिसेंडिंग ऑर्डर. डी ई एस सी ई एन डी आय एन जी, डिसेंडिंग ऑर्डर फ्रॉम हायर टू लोअर. आता हायर नंबर कोणता इथे फर्स्ट, हायर नंबर सर्वात 665, त्याच्यापेक्षा लोअर 500, त्याच्यापेक्षा लोअर 413. आणि साईन द्यायचं तुम्हाला माहिती आहे, लोअर कडे पॉइंटेड बाजू लोअर. लक्षात आले? असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर. आता हे फक्त आपण इथं 3 नंबर्स दिले, 1, 13, 7 किंवा सेकंड ऑप्शन मध्ये 500, 430 अँड 665. किती नंबर्स दिले? हाऊ मेनी नंबर्स हिअर? 1, 2 अँड 3. असेच 4 नंबर्स असतील किंवा 5 असतील तरी तुम्हाला हे काढता आलं पाहिजे. सेम असेंडिंग ऑर्डर फ्रॉम लोअर टू हायर, अँड डिसेंडिंग ऑर्डर मीन्स फ्रॉम हायर टू लोअर. हा तुमच्या लक्षात आलं असेल आता. ओके, थँक्यू.